मतदार संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 248 सोलापूर शहर उत्तर व 249 सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रांवर दिनांक 25 व 26 नोव्हेंबर 2023 या दिवशी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मतदार नोंदणी दुरुस्ती व वगळणीचे अर्ज भरून मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे द्यावेत असे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळवले आहे. मतदार नोंदणीसाठी नमुना 6 भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशील याप्रमाणे: मतदाराचा पासपोर्ट आकारातील फोटो, फोटोच्या मागील बाजूस व्हाईट बॅकग्राऊंड असावे. मतदाराचे जन्मतारखेचा पुरावा, यामध्ये एक कागदपत्र आवश्यक, ज्यात जन्मदाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, 10वी 12वी बोर्ड सर्टिफिकेट, ज्यावर जन्मतारीख नमूद असावी. जन्मतारीख नमूद असलेला अन्य कोणताही पुरावा. रहिवासाचा पुरावा, यामध्ये खालीलपैकी एक कागदपत्र आवश्यक आहे: बँक, किसान, पोस्ट ऑफिस, करंट पासबुक, रेशन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर, भाडे करारनामा, पाणी, दूरध्वनी, लाईट, गॅस कनेक्शन बिल, अर्जदाराचे नावे, पोस्ट विभागामार्फत पोहोच झालेला कोणताही पत्ता नमूद केलेले कागदपत्र, मयत स्थलांतरित मतदारांच्या वगळणीसाठी त्यांनी अथवा त्यांच्या रक्तसंबंधातील नातेवाईकांनी नमुना 7 अर्ज भरून सादर करावा. तसेच मतदार यादीतील दुरुस्तीसाठी नमुना 8 अर्ज व ज्या बाबींची दुरुस्ती करावायची आहे त्या संबंधित कागदपत्र जोडणे आवश्यक आहे. नागरिकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून विशेष शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सदाशिव पडदुणे, उपविभागीय अधिकारी सोलापूर क्रमांक 1 व सैपन्यदाव तहसीलदार उत्तर सोलापूर यांनी केले आहे.